हेलो गाइस, वेलकम बैक टू द अनदर ब्लॉग। टुडे इज 3rd October। आई होप यू आर एक्सट्रीमली वेल। आज संडे आहे तर सगळेजण रेस्ट घेत आहे। ये काय आहे? दही मसाला आहे। काय दही मसाला? दही दही गरम मसाला आहे का? पैसा नाही भिजा नाही म्हणजे असं टाकणार का? भाजी एक नंबर झाली पाहिजे। आता तुम्हीच बनवून राहिले काही विशेष नाही, आपण बनणार आहे। मग काय तर बढिया बनायची तर खाते लोक एकदा एक बार गाव बार बार गाव एक भाई बाहेर बनायची। गरीब मार बद्री बाबा तिर माग ये कहीं नहीं ये एक 220 रुपये किलो तेल है ये ऑर्डर लगे ते का सोयाबीन हो गया ये सोयाबीन खाना रे सोयाबीन खाना रे बाबू इकड़े तो पल्ली है ठंडे बहुत आने बंदे रास्ता घूम चुक है इकडे जे नाही साहेब करवार आहे तुमच्याकडे गाडी करवार आहे काय नाही एवढा विचार करून लग्न करून घ्या पुढच्या वर्षी द्या गाडी घाम सांडून राहिला अरे वा भाजी करायला लागली जास्त करायला लागली तर काय उत्पन्न काढू म्हटलं गांजा फिरू अरे हे टाकलं हे टाकलं काय तिच्यात रे काहीच नाही तिच्या जाईल वापिस कोणता होई दहावे का दिवे पापड होय बी आज पापड मसाला होय का वाचत तर पापड मसाला पापड मसाला का भाजीत टाकून राहिला दहावे का दिवे पापड मसाला भजीत बरं पाणी घेऊन थोडसा का रोशन हा पाणी टाकणार इकडे नालीतलं पाणी घेऊन नालीतलं टाकता काय कंटिन्यू दोन दिवस पाणी आलं तरी एवढी भयंकर गर्मी होत आहे। बॉप रे रोशन साहेब तिकडे पोळ्या बनवत आहे। रोशन सर पोळ्या लाटतांनी वा 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 कोणत्या नकाशा सांगा रोशन सर इंडोनेशिया इंडोनेशिया आहे का होते पण आहे बरोबर बोल होते 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 ते पृथ्वी होते ते वा सही सही भाई अरे ओ कुठे गेली इकडे वाटते गेली रे झाली अरे बापरे अरे बापरे अरे बापरे जबरदार अरे काय दे काय केलं दे गरम टाकून भाजी ऑलरेडी झाली आहे ती रोशन सरांनी उत्कृष्टपणे त्रिकोणी त्रिकोणी पोळ्या बनवल्या कशा रोशन सर बघू का त्रिकोणी त्रिकोणी पण ते थोड्या वेळात बनवतात ना गोडी वजन परत राम राही म्हणून गर्मी एवढी होऊन राहिली भयंकर गर्मी होऊन राहिली पोळी बनली मेहनत मेहनत रोशन सर करून राहिले पण गर्मी आम्हाला होऊन राहिली
भाजी झाली असेल रोशन सर बंद करून तुम्ही झक्कन राग दोन उसपे बहुत बड़ा गंज है वो हाँ अरे नहीं जमते ना डबा घेऊन जाय म्हणा जेवण करून ये आणि पुन्हा डबा तिथेच ठेवून दे आमच्या भावाला मानलं भाई एवढा गर्मीत पोळा गेला किती पोळा गेला रोशन सर 1 2 3 4 5 6 7 8 3 3 6 2 8 8 3 3 6 2 8 दोन कोणाचे दोन माझे 3 3 7 2 8 कसं एकदम 3 3 6 2 8 2 8 8 भाजी आणि पोळे ऑलमोस्ट रेडी झाले आहेत आता आलंय फक्त हा भात बस भात झाला की आता आणायचं आहे बाहेरून पाणी ॲक्च्युली झालं असं की रोशन सर जे नळ नाही आहे त्यामुळे थोडं लांबवरून जाऊन पाणी आणावं लागतं तरीतून 1 किलोमीटर दूर आता बाईकने जातो आणि रोशन सर आणि मी 2 कॅना भरून घेऊन येतो बंद झालं सिट्या बंद केल्या म्हणजे सिट्या बंद म्हणजे कुकर बंद केला लावून कॅनात नेले चलो 1 लिटर पाणी लेके आणगे तिकडे कुठं चालले आता चलो तू चालला का हा येतो ना मी ये जो 50 50 और 70 70 दोन्ही 140 140 और 30 लिटर के कॅन है चलो तो आपण जायगे इथे कुठं टांगणार कसं बाबा ती याचे गारे सारखी आहेत ना आपल्याला कुठं जायचं रोशन सर आप जा रहे पाणी के टाकी पे नवसारी नवसारी जा रहे क्या नवसारी के पाणी टाकी जाएंगे पीने का पाणी लागेगे ये बहुत बड़ी समस्या है हमारे इलाके में भैया ये सोशल मीडिया की तरफ जब तक नल नहीं लेंगे तब तक ये समस्या है नहीं जब तक ये जो गवर्नमेंट का ये जो फंडा है 2024 तक नल से जल तकलीफ नहीं होगी इतना लो हम ये पानी क्या सटी चर्म रोग होता है अपने पास खुजली होती है उसकी संभावना क्या हुआ रोशन वो उसकी जो संभावना है खाज खुजली की कम हो जाती है जो जैसे दीपक दादा को खाज है वो खाज नहीं होगी वो खारे पानी से गंदे पानी से होती है ना हाँ गंदे पानी से खाज खुजली होती है गंदे पानी से बीमारी भी फैलती है इसलिए अपन इतनी दूर आए हैं कोई बात नहीं कहाँ से लेना है पानी अपने को नल है कि नल से पानी लेके मैं हमारा दोस्त ढूंढ रहा हूँ ओके क्या ना तो आणले आपण आता अजून आण लागते का अजून घेऊ ना अरे नाही नाही येतो ना अरे नाही त्याला राहू दे ना म्हणा बाबा तुम्हीच तर झाकले होते बा मी तर केले नाही काही झाकून ठेवा अरे झाकून ठेवा काही नाही होत लोकसत्ता शिवाय दिनचर्या सुरू नाही होत आपली न्यूज पेपर पाहिजेच कोणताही असो मग एक्सपिरियंट बरं हा कोटा फॅक्टरी पाहिला का सेकंड एपिसोड हे व्यवस्थित करा बरं थोडंसं काय भाजी अरे तू भाऊ जी अशी भाजी आपल्याची पोळी एक नंबर एक नंबर म्हणजे याला जेडा झाले पाहिजे काय झालं पाहिजे जेडा अरे म्हणजे माझ्याची भाजी नरे नको याची पोळी पोळी अशी बनवत होती ना पोळी आवाज महाराष्ट्र पुढत नाही म्हणत तामिळनाडू तेलंगणात आहेत ना आमच्या घरी बनवणारे पण इथं महाराष्ट्र नाही ना